मंगलम भगवान विष्णुः, मंगलम मधुसूदनः, मंगलम देवकी पुत्रः, मंगलम गरुड़ध्वजः, श्रीरामं हनुमत सेव्यं, श्रीकृष्णं भीमसेवितं, श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मांताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रीहपतिः, आचार्याः श्रीमदाचार्याः, संतु मे जन्मजन्म श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। पीठाधिपति जलिले उपरांत प्रिय गुरुवर्य स्वामेले प्रथम पुण्यतिथि पहिले दोन महत्वाचे कार्य आमकां करकाशिले। प्रथम म्हळ्यारी हळदीपुरांतू मुख्य प्राणा अंतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेश देवालय हनुमंत देवालय प्रतिष्ठा करचे तसले एक जबाबदारी आशिल्ली। आनी दुसरे आमगेले अनंतनगर बेंगलोरांतू नूतन जावन घेवन वास्तू निर्माण केल्ले त्या वास्तूचे उद्घाटन वैकेची करचे एक जबाबदारी आशिल्ले। ते दोनीही स्वामेले प्रिय गुरुवारे स्वामेले प्रथम पुण्यतिथी पहिले करचे एक आम्ही संकल्प केल्ले। ते संकल्पाक समजावन डिसेंबर महिन्यांतू मार्गशीर्ष मासांतू स्वामेले हांगा आगमन जाल्ले। एक दिवसाचो वास्तव करून आम्ही हांगातल्यान मुखारी बेंगलोराक प्रयाण घेतले। आयच्या दिवसाक लागी लागी 3 वर्षानंतर परतून स्वामेले आगमन वराहपुराक घडता असा। किंतु कशी घडतास की म्हळ्यार आतमात्र 4 दिवसा पहिले तिरुमलांतू वराह देवाल दर्शन कोर घेनू आज स्वामेले वास्तव्य वराहपुराक येता असा। थंय वराह देवाल दर्शन केले आनी आज हांगा वराहपुरांत वास्तव्याक येवन घेवन पाविल्ले आसा आमी। आतां सांगले की मस्तपंता हांगाचे आडळीत कमिटीचें विनंती केल्ले की स्वामेनांक रथोत्सवा येवका स्वामेन वास्तव करका म्हूण घेवन। हाजे पयले हांगा वास्तव्याचे अवकाश नाशिल्ले। आतां गोपीनाथ वेंकटरमणांत वैके वास्तव करेत जावका जाल्यार हांगा वैकेचे वास्तव करेत, दोनी कडेची अवकाश आसा त्याची बोनस। स्वामेन खंय जावका थंय वास्तव करतासले एक अवकाश हांगा हळदीपूर गांवच्या लोकांक कोरून घेवन दवरिल्लो आसा। ते न्हंयशीची आमगेले हळदीपूर गांवच्या लोकांनी मस्तपंत ताणी प्रयत्न केले स्वामीन येवका येवका। हाजे पयले आमी कुमटांतू वास्तव्य आशिले, कुमटांक परांक 16 तारीखाक थंय रथोत्सव घडता सप्तमी दिवसाक। थंय आमी वास्तव्य आशिल्लेतना कुमटांत मात्र आशिले, कुमटांत मात्र रथोत्सव कोरून घेवन नवमी दिवसाक गुरुगळ तेरू म्हणगेन जाता, स्वामेल तेरू म्हणगेन एक आसा। सो ते उठ कोरून घेवन वच्चे अशी एक निर्धार आशिल्लो ना, नवमी दिवसाक हांगा येवचे म्हणून एक अशी निर्धार आमी केल्ले। किंतु ऐन संदर्भाचेर कटपाडी लोकान येवन घेवन, कटपाडी म्हळ्यार तशी ते कसे न कट्टू इट कसे न बांदून दवरता म्हणून अर्थ बंधन पुरो म्हणून घेवन सांगता तांकां। कटपाडीक संस्कृतांत थंय बंधन पुरो बंधनांत घालून सोळे आमकां कडेर आमकां उपाय ना जाले म्हळ्यार तितलें ताणी मस्तवत्ताय करता आशिल्लो येवका येवका खंयचे ना जे खंयचे रितीर येवका। सप्तमी तांगेल रथोत्सव करून अष्टमीक आमी कटपाडी गेले, थंय नवमीचे रथोत्सव दशमीचे इत्यादी करून कडेर आमी मुकाबिले हे केले। तेन्ना हळदीपूरकारांक कसं दिवचे आशिले रथोत्सवाक, ते संपूर्ण दिवचेक जालना आमकां। कडेर आमी तेन्ना सांगले की मुकाबिल दिवसान तुमकां हाजी भरपाय करून घेवन दिताची म्हणून घेवन आमी सांगिले। भरपाय म्हळ्यार कशी की म्हळ्यार आमी खाली कुमटा रथोत्सवा उरून नवमी दिवस रथोत्सवा येवन वचत आशिले। किंतु आमी कसं केले, कुमटाचे रथोत्सवाक अवकाश करनाशी संपूर्ण हळदीपूर गरुडारोहण तुल्यान आरभ्य अवभृत उत्सव पर्यंत
संपूर्ण वास्तव्य म्हणजे फाईच्या दिवसातून आरंभ जाता आगमशास्त्रातून रथोत्सवादिक कार्यक्रम आणि दशमी पर्यंत सर्व कार्यक्रम हंगा घडता ते संपूर्ण कार्यक्रमाक आम्ही हंगा उपस्थिती असायची. एक दिवसा कितीरी आम्ही कुमटा रथोत्सवाक सप्तमी दिवसाक आम्ही रथोत्सवा वचून घेणू थं रथार बसील देवाक आरत्यांनी दाखवून घेणू रथारोहण तशीची रथ तांडून आणि झाल्या नंतर परतून आम्ही हंग येऊचे क व्यवस्था तिथले क त्यांना अवकाश करून घेऊन दिला असा तदनंतर त्रयोदशी आणि परत कुमटाकच आम्ही वच्चे असा. सो अशी जाऊ नू इथले दिवस आम्ही रामक्षेत्रांत आशिले हे परशुराम क्षेत्र आम्ही हुबळी जानेवारी 1 तारखेक आम्ही हुबळी अमरगोळ मठा पाविले थं तुलेन आमगेले प्रयाण जायत जायत हुबळी झाले हुबळी तुलेन आमगेले धारवाड समाजांत झाले धारवाड समाजातून दांडेली झाले दांडेलीतून परतून हुबळी समाजांत झालो थं तुलेन आमगेले तीर्थळ्ळी शिवमोग्गा मैसूर कडे तिरुपती कडे भद्रावती उटू रामक्षेत्रांत भोवंत आशिले उटू कडे थंडी आशिले किंतु आता येईल नंतर कळलं की आम्ही परतून परशुराम क्षेत्रांत येऊन पावले म्हणून घेणं कित्याक म्हणा रे हंगाचे वातावरण आणि थंचे वातावरण मस्त व्यत्यास असा लागी लागी 44 दिवस 1 महिने 14 दिवस आम्ही रामक्षेत्र म्हणा रे राम अनुभवील तसल क्षेत्रांतू आमगेल संचार आशिलो आणि हे कोस्टल बेल्ट कसा नसा ते परशुराम क्षेत्र. सो आईच्या दिवसाक आम्ही परतून आमगेल्या परशुराम क्षेत्रांत येऊन पाविला असाचे आम्ही आमगेले मस्तीतील देवस्थान असायचे किंतु प्रत्येक देवस्थानांतू एक ना जिले एक विशेषता असा प्रत्येक देवस्थानांतू एक होड उत्सव म्हणला असा किंतु उट्टुलकल उत्सव सेम ना खंचे देवस्थानांतू रथोत्सव महत्वाचे असा ते अनेक देवस्थानांतू रथोत्सव ना थे. फॉर एन एक्झाम्पल आता तुम्ही पंचग्रामांतांनी पळेले रे तांक त्या साईड पंचग्रामांतांनी रथोत्सवांनी महत्व म्हणजे रथोत्सवांनी करचे तांकां अवकाश ना बेरोळ्ळी घ्यायची चिकनकोड घ्यायची बाकी असले अनेक देवस्थान असा थं रथोत्सव इत्यादीक ना तांकांनी त्या देवस्थानांक होड उत्सव खंचे की म्हणजे तांकां वनभोजन उत्सव तांकां कसे ना वनभोजन उत्सव असा ते अत्यंत होड उत्सव तांकां आणि ह्या साईड हळदीपूर जावो कुमटा जावो हंगा नी कसं ने रथोत्सव अत्यंत होड उत्सव तंगेलांतूही वनभोजन उत्सव घडता किंतु रथोत्सव उत्सव अत्यंत होड उत्सव तत्कून प्रत्येक देवस्थानांतू एक ना जिल एक उत्सव तंगेल होड प्रमाणार जाता बेरोळ्ळी जावो ना जाल्यार चिकनकोट जावो ना जा अन्य खंयचे देवस्थान असायची थं शनिवार शनिवारा एक शनिवार हंगा वनभोजन उरता अनेक शनिवार अनेक कडे वनभोजन उरता अनेक कडे शनिवार अनेक कडे वनभोजन उरता अशी पंचग्रामांतू एक एक दिवसाक एक एक वनभोजन उत्सव असे तशी गेल्या रे कोडल म्हणेंतू रथोत्सव एक महत्वाचा असा थं रथोत्सव करच्याक अवकाश आशिला जन त्या देवस्थानाक होड उत्सव म्हळे रे रथोत्सव तशी हळदीपुरांतू होड उत्सव म्हळे रे हंगा रथोत्सव खंचे देवस्थानांतू रथोत्सव करचे अवकाश ना तंग सर्व लोकांक वनभोजन अत्यंत होड उत्सव असे असताना प्रत्येक देवस्थानांतू एक ना जलरी एक उत्सव करचे संदर्भ होड उत्सवांतू स्वाम्यान सहभाग जावचे स्वाम्याल उपस्थितींतू कार्यक्रम करचे हे एक परिपाठ आयिले असा आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्याल बैकेची अनेक पंता स्वामेल हंगा आगमन जल असा स्वामेन हंगा वास्तव्यही दिल असा आमगेले पीठाधिपती जल नंतर वैकेची प्रथम मुक्काम हळदीपुरांतू त्यानेशीची आमगेले संपूर्ण मठ परंपरेंतूची तशीच हंग तुमगेले 415 वर्षाची इतिहासांत वैकेची गोकर्ण मठात स्वामे 7 दिवस हे मुख्य प्राणांतर्ग व्यंकटेश देवस्थानांतू 7 दिवस वास्तव्य करचे वैके ह्याची प्रथम म्हणजे दोन्हीची आम्ही मठाधिपती जल नंतर प्रथम वास्तव्य वैकेच आमगेले हळदीपुरांतू जल्ले
आणि रथोत्सवाक 7 दिवसाचे हे वास्तव्यांत वैकेची आमगेले प्रथम पंता आम्ही हे हनुमंत देवस्थानांत घडता साची. आता सांगले की हक वराहपुर म्हणताच वराह देवाले जर तुम्ही अवलोकन केले रे ताणे भूमी तक भूवराह म्हणून सांगताच. वराह देवाले स्मरण केले रे ना वराह देवाले मंत्र जप इत्यादी केले रे आमका भूमी प्राप्ती जाता म्हणून एक सांगितलं असा. हंग भूमी प्राप्ती झालं असा पूर्ववर्ष मी सांगले की तुमगेले देवाक म्हणा रे हंगा गावचे नाव भूवराह आशिला जेव्हा वराहपुर आशिल निमित्तानं तुमका हंग जमीन प्राप्त जाऊन घेऊन तुम्ही नवीन देवस्थान बांधिल असा. आता हंग कसं देवान उभारण धरले की म्हणा रे 2 वर्ष झाले आम्ही कुमटाक दिता साची कटपाडीक दिता साची हळदीपूरकरांक मात्र दिता नाशिले तत्कून वराह देवान हे पंथा समची उभारण धरून घेऊन 7 दिवसाचे वास्तव्य करत तशी अवकाश देवान करून घेऊन दिले. आणि आमक खुशीच विषय कसं की म्हणा रे आम्ही दिलेल उत्तर ते आम्ही परिपालन करचे तशी देवान सत्य करून घेऊन दिलं असा. किते की म्हणा रे आम्ही त्यांना सांगितले की आम्ही वास्तव दिताची चड वास्तव दिताची म्हणजे त्यांना कशी तरी हांका फुसला सुख आशिले कटपाडी वच काशिला आमका कटपाडी काढताना आमका आपेत असाची हांक कशी समाधान कर काम कळताना हानी वैक्या आपेत असाची. आम्ही हांक कशी तरी आम्ही समाधान करेत हळदीपूरकार आमगेल्याचे आम्ही कशी का कटपाडी काढतानी मुद्दाम जाऊन घेऊन आईल असाची. आणि थंचे पर्याय बने आशिला जेव्हा त्या भटमामान मस्त हे केलंय औंद वर्ष आमगेल पर्याय असा आमगेल पर्यायांत येऊ का येऊ का येऊ का म्हणजे कितीरी आम्ही ताका अवकाश करून घेऊन दिले. आता हंग कशी तरी फुसलावून घेणं कशी तरी समाधान कर का नाही त्यातून त्यांना सांगलंय तोंडानं की तुमक चढ दिताची म्हणून घेणं किंतु फाल्लेक आणि कोणीतरी येऊन घेणं कसं नाही विचारिल असले रे आमक त्यांना तांकाही अवकाश करून घेऊन देऊ काशीत पडत आशिले किंतु देवाला अनुग्रहानं खंचेही 1 दिवस वैकेची कोणाकची वास्तव्य दुसऱ्या कोणाक दिनाशीची आम्ही हळदीपूरकरांकची देऊन घेणू कसं आम्ही उत्तर दिले ते उत्तर देवान सत्य करूसून दिल बदल आमका जी संतोष असा. मुकाबिले 7 दिवस की 8 दिवस आमगेल हंगा वास्तव्य असा. प्रत्येक दिवसाक सर्वही हळदीपूरकार हंग येऊन घेणू तांगेल इथल्या त्यांनी सेव करतालेची मुकाबिल दिवसांत त्यांनी केले सेवे निमित्तानं देव सगळ्यांक बर घडव. रथोत्सव आमगेल्यान सांगताची रथस्थम केशवम दृष्ट्वा पुनर्जन्मन विद्येते म्हणून सांगितलं असा. पदे पदे अश्वमेधस्य फलम अवाप्नोती मानव म्हणून सांगितलं असा. ज्या व्यक्तीक अश्वमेधाचे फल जाऊ का जेले रे ताणे रथार बसील तसले देवाल दर्शन केले रे अश्वमेध फल केलं तसले यागाचे फल कसं असा ते मानवांक प्राप्त जाता म्हणून सांगितलं असा. रथार बसील तसले देवाल दर्शन करून त्या रथोत्सवांतू रथ कशी भोवंत उरता म्हणजे रथ कशी मुखार वता ते रथगमन जाताना आम्ही वैके चमकले रे वैकेची ते संपूर्ण अश्वमेध याग अश्वमेध कर म्हणजे कोणे करच्याक जायना किंतु अश्वमेधा फल जाऊ का म्हणा रे ताक पर्याय कसं की म्हणा रे रथार बसील तसल देवाले दर्शन करून त्या रथगमन जाताना स्वत आम्ही चमकून घेणू रथोत्सवा सहभाग केले रे अश्वमेधाचे केलील तसले फल प्राप्त जाता म्हणून सांगील असा. आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामी तांक कोण की विचारले की इतलो होड आमगेले रामनवमी रथोत्सव जाता होड प्रमाणे जाता आणि होड रथ असा लागी लागी स चक्र असा ब्रह्मरथोत्सव तक स चक्र असा आणि तिथलं रथ आणि बांध का तिथलं रथ निर्माण जाऊ का इकडे कोणकी एकल्यान विचारलंय की इथलं किती कर का इथलं ओढ रथ बांधचे हे करचे ते भाऊक जाऊन घेऊन त्याने उत्तर दिले ताणे विचारले इथलं ओढ व्यवस्था कर काय इथलं ओढ रथ बांधचे इथलं ओढ व्यवस्था करचे 7-7 आता 8-8 दिवस हे करचे कडेरी आमगेले इंदिराकांत तीर्थस्वामीने एक सांगले की आमका कसण्याची हे ना आमक खाली रथार बसिले देवाक थे विराजित करून घेणू एक सॉळ तुळशी दल घालचे म्हणे इथलेच आमगेले मुख्य
आणि कसने चमक जाऊ का मुन्ना खाली ते रथ हार बशील देवाक पोळून घेनु एक सोळ दळ घाल काम का आणि कसने अमक मना नामून घेनु इथले एक भावुक रीती आमगे इंदिराकांती तीर्थ स्वामीनं ते यद्राच व्यक्तीक उत्तर दिले आमगेले एक रामनवमीक कसन विशेष कसन की म्हळे रे त्या दिवसू आवक पळोच ना आवक म्हळे कितली येता म्हळे रे स्वाम पळयता बसे अशी म्हणणी म्हळे त्या दिवसू खंचे रीती रे स्वामेले की देवाल प्रसाद जावो जावो स्वामेले पादीपूज जावो गुरु काणीक जावो कसनेची त्या दिवस पळत ना त्या दिवस पादपूज करून घेऊचे जावो ना जाल्यार आई लोकांक फल दिवचो ना कितें म्हळ्यार लोकांक प्रसाद दिल म्हळ्यार लोक काणूक घालताची तेतू त्या दिवस प्रसाद आनी चड ना आनी लोक आयिल्ले गुरुपादी पुजा त्या दिवस गुरुपाद पुजा आनी कसनेय ना आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामी रामनवमी दिवसाक कितले येव येता म्हूण पळत ना कितले खर्च करचे जाता तितले खर्च करचे म्हणलेक उदार मन आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामीले आशिल्ले कितले खर्च जाता तितले खर्च करचे आवक कितले ना त्या दिवस गुरुपू त्या दिवस लोक भरपूर येतच लोक भरपूर येतच किंतु त्या दिवस चड तांकां प्रसाद दिवचे की ना जाल्यार गुरुपाद पूज करचे की कसनेही ना कित्याक की म्हळ्यार कसने करचे गेले म्हळ्यार लोक भावनेन म्हळ्यार स्वामेल्यागी गेलतना रिक्त हस्तेन वच्चे जायना रिक्त हस्तेन नोपेयात राजानम दैवतम गुरुम म्हूण घेवन सांगिल्लें आसा रायालेक वत्ताना देवालेक वत्ताना गुरुलेक वत्ताना खाली हातान वच्ची न्हय म्हूण घेवन सांगिल्लें आसा कसन ना जे कसनेची एक फलवस्तू जावो ना जाल्यार एक काणूक जावो ना जाल्यार दोन नारल तरी घेवन घेनू ते स्वामेलेक वचका ना देवालेक वचका ना रायालेक वचका खाली हातान खंयचेही रायालेक जावो देवालेक जावो गुरुलेगी खाली हातान वच्ची न्हय म्हूण घेनू शास्त्र सांगता तेतकुनू आम्ही जर त्या दिवस रथोत्सवाक अशें कसने तरी वेवस्था दवर लोक काणूक घालताचे लोकांनी कसने समर्पण करताचे त्या दिवस मठाक आवक जाता मठाक आवक खंयचेय ना अशी खाली खर्च मात्र पळोवपाक म्हळ्यार कितें रे आशिल्ले वर्साचे कसन खर्च आसा स्वाम ते रामनवमी उत्सवा दिवस खर्च करून घालता आशिल्ले तितलेक देवाले बद्दल तांकां स्वामेल आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामी तितले आमगेले रामदेवाल बद्दल श्रद्धा दवरून घेतिल्ले त्या न्हयशीची कोणेय तरी होड कसने तरी केले म्हळ्यार त्यांनी सांगचे आशिल्ले की मुक्काविले जन्मांत बैल जावन घेनू उठू तिरसून दवर का की कित्या म्हूण घेवन ताणें सांगता आशिल्लें कोणे तरी होड मठाक कोणे तरी काणूक दवरलें म्हळ्यार तितलेक आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामीक लोकां बद्दल भावन आशिल्लें हे उठू रथोत्सवाक संदर्भ आशिल्ले निमित्तान तुमगेले इंदिराक विशय सांगले मुक्काविले दिवसांत तुमी रामदेव वीर विठ्ठलाल सेवेक गुरुस्वामेले सेवेक तशीची रथोत्सवांत सहभाग जाताले आयचे दिवसाक तुम्ही अत्यंत भक्तीपूर्वक जावन संस्थानाचे देवाक तशी स्वामेक हृतपूर्वक जावन स्वागत केले बद्दल तुम सर्व लोकांक आम्ही संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बरं घडवो तुमगेल्या घरांत तुम्ही राबची तसले वास्तव्याच्या हातू स्थळांत तशीची तुम्ही करता असेल उद्योग व्यवसायांत तशीची हळदीपूर गावांत तशीची उभय देवस्थानांत नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाचे मी मंगल घडयताची श्रीकृष्ण अर्पणमस्तू.